हेलो, वेलकम टू भाग्यश्रीज किचन। आज ही भाग्यश्रीज किचनमध्ये बनणार आहे एक मस्त रेसिपी, स्वीट पोटॅटो पराठा, म्हणजेच रताळ्याचा पराठा। चला तर मग रेसिपी पाहूया। ह्यासाठी मी 3 ते 4 रताळे उकडून घेतलेले आहेत, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा धणे पूड, 1 चमचा जिरे पूड, हळद, 1/2 चमचा गरम मसाला आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर। तर सर्वात आधी रताळ्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, त्यानंतर ॲड करूया आलं लसूण मिरची पेस्ट। चवीप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळे मसाले आपण एकदम रताळ्यामध्ये मिक्स करून घेऊया। ह्यानंतर मी ॲड करणार आहे 1 कप गव्हाचे पीठ। रताळ्यामध्ये जेवढं मावेल इतकंच पीठ ह्या रेसिपीसाठी वापरायचं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। मिठाचा अंदाज चुकू नये म्हणून 2 वेळा थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे रेसिपीला परफेक्ट मीठ लागते। आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता मी मिक्स करून घेते आहे। थोडंसं पाणी लागेल आणि हे पराठ्याचं मिश्रण छान मळून झालेलं आहे। थोडंसं तेल, तेलाचा हात लावून झाल्यानंतर आता मी पराठ्याच्या या मिश्रणामध्ये ॲड करणार आहे अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर, कारण पराठे लाटताना कोथिंबीर त्यावर छान उठून दिसते। इथे मी मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे आणि आता पराठे लाटायला सुरुवात करत आहे। थोडेसे तीळ आता गोळ्यावर मी चिकटवत आहेत, कारण तीळ पराठ्यांवर खूप छान लागतात, भाजले की खूप छान त्याची टेस्ट लागते। परफेक्ट मीडियम साईजचा पराठा इथे मी लाटून घेणार आहे। आणि आता पराठे भाजून घ्यायचे आहेत। ती लावलेली साईड वरच्या दिशेला ठेवलेली आहे। मंद आचेवर पराठे छान भाजून घ्यायचे आहेत। मिश्रण आपलं छान मळलेलं होतं, त्यामुळे पराठे खूप छान टेस्टी लज्जतदार होणारच आहेत। कोथिंबीर त्याच्यावर छान उठून दिसत आहे। घरच्या साजूक तुपावरच हे पराठे मी भाजून घेते आहे। तुम्ही हवं तर बटर किंवा तेल यांचा वापर करू शकता। भाजल्यावर पराठ्यांचा रंग अतिशय सुंदर आलेला आहे, अतिशय आकर्षक दिसत आहेत आणि डेफिनेटली चवीला तर पराठे अतिशय स्वादिष्ट लागतात। तर हा पहिला पराठा माझा भाजून झालेला आहे। रताळ्याचा सीझन सुरू आहे, मार्केटमध्ये खूप सारे रताळे आहेत, तर ही रेसिपी ट्राय करायला खरोखरच काही हरकत नाही। असाच मी दुसरा पराठा बनवून घेते आहे। जेवढं मी प्रमाण घेतलं होतं त्याच्यामध्ये 6 ते 7 पराठे आरामात होतात। रताळे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात, त्याच्यामध्ये फायबर, कॅल्शियम, मिनरल्स, विटॅमिन बी सी हे भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे रताळ्याच्या सीझनमध्ये भरपूर रताळे खा। अशा छान छान रेसिपी ट्राय करून नक्की पहा। हाही पराठा माझा खूप छान दिसतो आहे आणि खूप छान भाजून झालेला आहे।
हे पराठे तुम्ही दही सॉस पुदिन्याची चटणी किंवा तसेच खाल्ला तरी खूप स्वादिष्ट लागतात. असे माझे स्वादिष्ट लज्जतदार रताळ्याचे पराठे बनवून तयार आहेत. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि नाविन्यपूर्ण रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर कायमच दिसत राहतील. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.